संभाजी भिडेंनी सामच्या महिला पत्रकार रूपाली बडवे यांना टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिला। त्यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद संभाजी भिडेंवर त्यांनी टीका केली। टिकली लावली तरच ती हिंदू आहे आणि टिकली नाही लावली तर महिला मुस्लिम आहे हे सिद्ध होतं का असा सवाल दीपाली सय्यद यांनी विचारला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही संभाजी भिडेंच्या विधानाची दखल घेतली। अरे मुलींना जगू द्या, त्यांना स्वातंत्र्य मिळू द्या, त्यांना राहू द्या, त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे। ती एक रिपोर्टर आहे, ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि ती स्वतः तुम्ही ती स्वतःहून तुमच्याकडे न्यूज घ्यायला आली होती आणि तुम्ही तुला द्यायलाच हवी होती, तुम्ही तिची माफी मागितली पाहिजे।